नमस्कार सर्व संगीत कट्ट्याच्या या कार्यक्रमाला जे उपस्थित दिसत आहात त्यांना माझा म्हणजे मधुवंदा इंग्रजी यांचा नमस्कार. तुम्ही अनेक जण इथे मला दिसत आहात की येत आहात, मला आवडतंय आणि प्रत्येक जण आपली प्रतिक्रिया देत राहायची. गाणं आवडलं तर नक्की लाईक करायचंय. आमचा ब्रह्मांड संगीत कट्टा आता लगेचच सुरू होतोय. अति 2-4 मिनिटातच आपल्या मूळ कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. तेव्हा तुमची प्रतीक्षा मी करत आहोत आणि आमचे गायक संगीत कट्ट्याचे सगळे जय्यत तयार आहे. आमचा ब्रह्मांड संगीत कट्टा म्हणजे अक्षरशः 225 वर सभासद या आमच्या ब्रह्मांड संगीत कट्ट्यावर आहे. आज इथे काही आमचे गायक आपल्यासमोर गाणी सादर करणार आहेत. आमच्या ज्या ब्रह्मांड संगीत कट्ट्याचे अनेक जण जे सांभाळतात ही धुरा, त्यांची नावं म्हणजे चंद्रशेखर शिंदे आहे, नीलमजी भोगटे आहे, शीतल गोपलकर आहे, मीना वेलिंग आहे आणि आनंद खलीकर आहे. ही सगळी दिग्गज मंडळी आमचा ब्रह्मांड संगीत कट्टा सांभाळतात. पण या सगळ्यांना सांभाळणारी एक व्यक्ती आहे, ते म्हणजे आमचे ब्रह्मांड संगीत कट्ट्याचे अध्यक्ष श्री अरुण दळवी सर, ज्यांच्यामुळे आमचा हा ब्रह्मांड संगीत कट्टा आज 1.5 वर्ष चालू आहे. पण या सगळ्यांना धरून ठेवणारी एक मोठी व्यक्ती आहे, ज्यांचं नाव घेणं मला खूप गरजेचं वाटतंय. ते नाव आहे राजेजी जाधव, ब्रह्मांड कट्टा, ज्यांच्यामुळेच आम्ही सगळे आहोत. मला सांगायला आवडेल की ब्रह्मांड कट्टा आणि मधुगंधा प्रस्तुत मध्यंतरी आत्ताच म्हणजे 1 ते 5 ऑगस्ट या दिवसामध्ये एक पात्री अभिनय स्पर्धा झाली, जिचं नाव होतं चुरस नवरसाची. अनेक स्पर्धक यामध्ये भाग घेतला होता त्यांनी आणि यांचं परीक्षण ज्यांनी केलं होतं ते म्हणजे दत्ता भुसळ सर निर्माता. यदा कदाचित प्रेम दत्ता भुसळकर आणि सावजा शॉर्ट फिल्म्स वेब्स अनेक ठिकाणी दिग्दर्शन आणि लेखन करणारे आणि सावंत, त्याचबरोबर हिंदी चित्रपट सृष्टीची आर्ट डायरेक्टर आणि डायरेक्टर तुषार जोशी, आणि जिनका नाव ही काफी है त्या म्हणजे विशाखा सुरेला. हास्य जत्रा तुम्ही सगळेच पाहत असेल, ज्याच्यामुळे आपण सगळे पोट धरून असतो. ह्या चौघांनी याचं परीक्षण केलं होतं या स्पर्धकांचं आणि आज मला सांगायला आनंद होत आहे की त्यातले 10 स्पर्धक दुसऱ्या फेरीत उतरणार आहेत आणि अंतिम फेरी जी आहे त्यांची जी त्याच्यातली जी 3 नावं आम्ही काढणार आहोत ते 15 ऑगस्टला आम्ही ती जाहीर करणार आहोत. तेव्हा असा हा ब्रह्मांड कट्टा ज्यांच्यामुळेच मधुगंधा, ज्यांच्यामुळे ब्रह्मांड संगीत कट्टा आहे आणि त्या सगळ्यांचे दुरा म्हणणारे आमचे सगळ्यांचे लाडके राजेजी जाधव. तेव्हा अगदी थोड्याच वेळात आपल्या मूळ कार्यक्रमाला म्हणजे कार्यक्रमाचं नाव आहे गारवा. खरंच खूप गरजेचं आहे ते गारवा. बाहेर पाऊस आत्ता कुठे थोडा थोडा सुरुवात होते, म्हणजे खूप आपण प्रतीक्षा करतोय धुवाधार पाऊस पडावे. मध्ये तर जरा 2 दिवस इतका जोरात पडला की काही प्रश्नच नाही, पण आता मात्र थोडासा बाहेर उष्मा वाढला आणि म्हणूनच हवा असलेला तो बाहेरचा गारवा, मनात आवश्यक असलेला तो मनातला गारवा आणि मग गाण्यातून उमटणारा सुंदरसा गारवा. आणि हेच नाव आमच्या ब्रह्मांड संगीत कट्ट्याने घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अनेक गाणी आम्ही घेतोय. ती गाणी तुम्हाला नक्की आवडतील आणि जे काही गाणं आवडेल त्याला नक्की लाईक करा. तुमच्या लाईक करण्यामुळे गाण्याच्या आमचे गायक अधिक उत्साहित होतील आणि आपल्यासमोर अधिकाधिक सुंदर अशी गाणी त्यांच्याकडून गायली जातील हे नक्कीच. तेव्हा अगदी थोडाच वेळ आपल्याकडे राहिलेला आहे आणि आजच्या ब्रह्मांड संगीत कट्ट्याला आम्ही सुरुवात करीत आहोत. तेव्हा
खूप येत आहेत. मला दिसत आहात तुम्ही सगळेजण की इथे बरेचजण येत आहेत आणि मला दिसते तुमची नावंही मला दिसतायत. पण मी नावं घेत नाही एखाद्याची, पण तुमची अधिक अधिक प्रतीक्षा होते आणि आमची गायक अगदी तयार आहे आणि ब्रह्मांड संगीत कट्टा घेऊन येत आहे. एक सुंदरसा कार्यक्रम, गाण्याचा कार्यक्रम, ज्यामध्ये आहे देशभक्तीपर गीत, मराठी आणि हिंदी गीत, जी बहुतांश पावसांवर आधारित आहे. खरंच पावसाची प्रतीक्षा तुम्हालाही आहे, मलाही आहे आणि आमच्या गायकांनाही आहे. आणि म्हणूनच आमच्या गाण्यातून त्यांना आम्ही प्रेमाचं आवाहन करतो, ये रे बाबा ये. म्हणूनच आजचा हा कार्यक्रम आहे गारव. आमचे गायक म्हणजे सचिनजी, शीतलजी, हेमंतजी सगळेच तयार आहेत आणि ते गाण्यासाठी उत्सुक आहेत. तेव्हा तुमचे अगदी थोडाच वेळ शिल्लक राहिलेला आहे आमच्या या ब्रह्मांड संगीत कट्ट्याला, ज्याचे अध्यक्ष आहेत अरुण दळवी सर. तेव्हा अगदी एक दोन मिनटं राहिले आहेत. मला कल्पना आहे की तुम्ही उत्सुक आहात गाणी ऐकायला. गारवा शब्दच खूप सुंदर आहे आणि त्या गारव्यातून उमटणारी गीतही नक्कीच तुम्हाला भावतील याची मला खात्री आहे. आणि म्हणूनच आता घेऊन येत आहोत सुंदरचा कार्यक्रम ब्रह्मांड संगीत कट्टा. आमचे संस्थापक श्री राजेशजी जाधव त्यांच्या प्रेरणेनेच हा ब्रह्मांड कट्टा सुरू झालाय आणि ब्रह्मांड कट्ट्यामधून हा ब्रह्मांड संगीत कट्टा सुरू झालाय. त्यांच्या प्रेरणेनेच आज प्रथमच फेसबुक लाईव्ह कार्यक्रम आम्ही घेऊन आलेलो आहोत. जो कार्यक्रम घेत आहे गारव. मला आनंद होतोय की इथे अधिकाधिक मला दिसत आहेत, येत आहेत आमचा खास रसिक प्रेक्षक वर्ग. तेव्हा अगदी काही वेळातच आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे ब्रह्मांड संगीत कट्टा घेऊन येत आहे देशभक्तीपर आणि मराठी हिंदी गाणी यांचा जादुई मैफिलीचा कार्यक्रम. त्याचं नाव आहे गारवा. आमचे अध्यक्ष अगदी मनापासून या कार्यक्रमाची वाट बघते आणि मी त्यांची परवानगी घेणारच आहे की आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात होते. त्यांच्याबद्दल सांगायचं त्याने खूप आजारी असून आज त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया होऊन सुद्धा ते जोमाने उभे आहे. किंबहुना त्यांच्याकडे पाहूनच आम्हाला सगळ्यांनाच खूप मोठी प्रेरणा मिळते. आमचे भरपूर गायक आहेत आमच्या या ब्रह्मांड संगीत कट्ट्यामध्ये. 125 वर मला असं वाटतं आपले सभासद आहेत, बरोबर ना अनुजी? येस. तर आमचा हा ब्रह्मांड संगीत कट्ट्याचा पहिला कार्यक्रम जरी असला तर अधिकाधिक प्रत्येक महिन्याला आम्ही नवीन नवीन गाणी आपल्यासमोर सादर करणार आहोत आणि नवीन गायक पण तुमच्यासमोर येतील. तुम्हाला नक्कीच आवडेल आणि जो कोणतंही गाणं आवडेल त्याला तुम्ही नक्की लाईक करा. माझी खात्री आहे तुम्हाला सगळीच गाणी आवडतील कारण आम्ही निवडलेली तशी आहेत की जी तुम्हाला भावतील. तेव्हा आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. मी म्हणजे मधुगंधा इंद्रजीत आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना अभिवादन करते. आज आहे 9 ऑगस्ट क्रांती दिन आणि म्हणूनच देशभक्तीपर गाणं व्हायलाच हवं. आठवत असेल तुम्हाला जे गाणं ऐकून जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यात पाणी दाटलं, जे गाणं गायलं होतं ते लता मंगेशकर यांनी. तुम्हा सगळ्यांनीच ओळखलं असेल ते गाणं, सांगायचीच गरज नाहीये. त्याचे कवी होते प्रदीप. भारतशी युद्ध सुरू होतं आणि लोकांमध्ये जागृती करण्यासाठी प्रदीप कवी यांनी ते गाणं लिहिलं होतं
आणि सी रामचंद्र यांनी संगीत दिलं होतं. आता तुम्हाला कल्पना असेल की हे गाणं खरं तर कुठल्याही चित्रपटातलं नाही, पण ते गाणं जेव्हा ऐकतो तेव्हा खरंच काय होतं हे तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. आणि म्हणूनच आपच्या या पहिल्या गाण्याची सुरुवात आम्ही करत आहोत. या कार्यक्रमाचं नाव आहे गारवा आणि आमची गायिका ब्रह्मांड संगीत कट्ट्याची गायिका येत आहे शीतल, जे गाणं घेऊन येत आहे अर्थातच ते तुम्ही सगळ्यांनीच ओळखलंय आणि ते गाणं अगदी सगळ्यांचंच आवडतं आहे. ते गाणं घेऊन येत आहे आमची गायिका शीतल. जब हम देखते हैं
दुसरे गाणे घेऊन येत आहे सचिन जी जे गाण्याचे चित्रपट आहे जो आपल्यासमोर सादर होणार आहे. तो चित्रपट आहे शहरीला हिंसा. मौसमी चटर्जी आणि जोशी कपूर हे कपल त्याच्यामध्ये होतं आणि अर्थातच संगीत दिलं होतं आर डी बर्मन आणि गीतकार होते मजरू सुलतान. मला आठवत आहे की या चित्रपटामध्ये खास ऋषी कपूरनी मिशी ठेवली होती कारण मला कल्पना आहे की ऋषी कपूर कसा मोठा असा थोडासा लहान आणि मौसमी थोडी वयाने मोठी असल्यामुळे हा जरा कमी करण्यासाठी या चित्रपटात ऋषी कपूरनी स्पेशल मिशी ठेवली होती. आणि गाण्याचे बोल खूप सुंदर आहे. ओ हंसी मेरी हंसी आपल्यासमोर सादर करण्याला येत आहे आमच्या ब्रह्माने संगीत कट्ट्याचे गायक सचिन. जीव
क्या बात है सचिन जी, खूब सुंदर सा कहाँ उड़े चले। या नंतर से गाने क्यों लेते हैं सारा तो एकोणीसशे एकोणऐंशी खानदान चित्रपट जितेंद्र आणि सुलक्षणा पंडित लता दीदी अर्थातच गायिका खया यांनी यांचं नाव घेतल्याशिवाय डावणार नाही। आणि त्यातले बोल खूप सुंदर आहे जे घेऊन येणार आहे शीतलची जी मुलाकात एक बहाना येत आहे आमच्या ब्रह्मांड संगीत कट्ट्याची शीतल। Oh,
एक गंभीर असा विषय हाताळला गेला होता या चित्रपटामध्ये, ज्या चित्रपटाचं नाव आहे घर. विनोद मेहरा आणि रेखा यांनी तो आपल्या समोर मांडला होता. जो विषय होता तो अतिशय गंभीर होता, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मला असं वाटतं की ह्या चित्रपटानंतरच रेखा आपल्या अभिनयाकडे गंभीरपणे पाहू लागली. सुंदर असा विषय आणि सुंदर अशी गाणी या चित्रपटातली. आर डी बर्मन अर्थात संगीत आणि शब्द होते गुलजार यांचे. तर घेऊन येते सुंदरच वंदे वंदे जे सादर करण्यासाठी येते सचिन आणि शीतल. खरंच डोळ्यात डोळ्यात बरंच काही असतं ना, आणि तेच सांगायला येत आहे सचिन आणि शीतल. Thank you.
सुंदर आहे लता दीदी, त्या गाण्यामध्ये छोटासा हलका हसण्याचा जो आवाज आहे ना तो किती गोड आहे बघा. गाणं म्हणतानाच त्यावेळेस लता दी कळत हसून गेल्या होत्या आणि ते गुलजारजींना इतकं आवडलं की त्या म्हणा ते म्हणाले की राहू दे. खरं तर त्या तसं नव्हतं खरं, पण ते त्या मोकळत हसले आणि ते इतकं भावलं बदमाशी होतात ते त्यांना ते थोडंसं वेगळा शब्द वाटला आणि त्या कळत मोकळत हसून गेल्या होत्या आणि ते आवडलं गुलजारजींना आणि ते तसंच ठेवलं. अशी ह्या गाण्याची आठवण मला सांगावीशी वाटली. आपण जात आहोत आता ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट सृष्टीच्या दुनियेमध्ये, म्हणजेच आर के प्रोडक्शनचा चित्रपट आहे ज्याचे बोल आहे मेरा शूटर है जापान, अर्थातच श्री 420 चित्रपट. छानसे गाणं आपल्यासमोर सादर करण्यासाठी येत आहेत आमच्या ब्रह्मांड संगीत कट्ट्याचे सुंदरसे गायक हे म्हणजे मी त्यांना इथे आमंत्रित करते आणि राज कपूरच्या खळ्यामध्ये आपल्याला घेऊन जाण्यासाठी येत आहे आमचे हे म्हणजे. धन्यवाद मधुगंधाजी, थँक्यू सो मच. मेरा जूता है जापानी ये पतलू बूट इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रूप फिर भी दिल है हिंदुस्तानी, मेरा जूता है जापानी. अपना सीना ताने मंजिल कहाँ रुकना है ऊपर वाला जाने, ऊपर वाला जाने. मेरा जूता है जापानी सर पे लाल टोपी रूप फिर भी दिल है हिंदुस्तानी, मेरा जूता है जापानी. Yeah.
के ऊपर लहर चले जीवन की, लहर चले जीवन की। आता है जो बैठ किनारे पूछे राह वतन की, पूछे राह वतन की। करना जीवन की कहानी उतना मौत की निशान, सर पे लाल टोपी फिर भी दिल है हिंदुस्तानी। मेरा जूता है जापानी ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी फिर भी दिल है हिंदुस्तानी। मेरा जूता है जापानी। धन्यवाद धन्यवाद, थैंक यू सो मच। ब्रह्मांड संगीत कट्ट्याचा पहिला फेसबुक लाईव्ह कार्यक्रम आपल्या समोर सादर होत आहे, ज्याचं नाव आहे गारवा। आणि म्हणूनच पुढचं गाणं घेऊन गारवा सादर करण्यासाठी येत आहे सचिनजी। श्रावण म्हणजे म्हटलं की पावसाचा ऊन पावसाचा जो खेळ असतो तो पाहायला मिळतो। यावर्षी जरा पाऊस उशिराच येतोय किंबहुना असं मी म्हणेन अजून यायचं आहे, त्यामुळे आपल्या पावसामुळे येणारा शरीरातला गारवा, मनात उंडू पाहणारा मनातला गारवा आणि शब्दातून संगीतातून गीतातून उमटलेला सुंदरसा गारवा। मला असं वाटतं गेल्या काही वर्षामध्ये अतिशय प्रसिद्ध झालेला अल्बम म्हणजे हा गारवा। मिलिंद इंगळे गायक होते आणि ह्या सगळी गीतं लिहिली होती कवी सौमित्र यांनी, म्हणजे अभिनेता किशोर कदम। सुंदरशी गाणी अर्थातच सगळीच गाणी प्रसिद्ध आहे आणि जे गाणं घेऊन येणार आहे अर्थातच आपलं टायटल सॉन्ग असणार आहे आणि म्हणूनच ते सादर करण्यासाठी मी बोलवी आहे आमचे गायक सचिन। नमस्कार मित्रांनो, तर हे गाणं सुरू करण्याच्या आधी सौमित्रांची जी कविता आहे ती मी आपल्या समोर सादर करत आहे। ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वर्षभर, भर उन्हात पाऊस येऊन आभाळ म्हणत काढतात, तरी पावलं चालत राहतात मन चालत नाही, घामाशिवाय शरीरामध्ये कोणीच बोलत नाही। तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, उन्हाखालचा काही भाग पंखांखाली जातो, वारा सैरा वयला लहान मुलासारखा उन्हाळ मुलासारखा पडत राहतो, पाना फुला झाडावरती छपरावरती चढून पाहतो, दुपार टळून सुरू होतो संध्याकाळचा पुन्हा खेळ, उन्हा मागून चालत येते गार गार गात, चक्क डोळ्यात समोर ऋतू कूस बदलून घेतो, पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो। गारवा
गवतात गाणे झुलते कधीचे गवतात गाणे झुलते कधीचे हिरवे किनारे हिरव्या नदीचे हिरवे किनारे हिरव्या नदीचे पाण्यावर सर 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 ताज नवा नवा विजे नवा नवा आकाश सारे आळून तारे आतारे सारे द्वारे आकाश सारे मावळून तारे आतारे सारे द्वारे अंगावर थर 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 नाचवा नवा नवा प्रिय तुझा जसा गोडवा नवा नवा गाजवा वाऱ्यावर भिर 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 पारवा नवा नवा प्रिय नवऱ्याला नाही बोलत आहे तिच्याचं नाव सांगतो चित्रप्रय भीम कामाचा नवरा येस मधु कांबीकर कुलदीप पवार रंजना अशोक सराफ येस आमचे अध्यक्ष लगेच सांगतायत अशोक सराफ असे दिग्गज आतंबर कलाकार होते आणि त्यातलं गाणं फार सुंदर आहे आणि जे चित्रित केलं होतं मधु कांबीकर अतिशय सुरेख असं नृत्य त्यांनी त्यावेळेस पेश केलं होतं आणि ती रिसली खूप सुंदर हा आणि गाण्याचे बोल पण खूप सुंदर आहे आणि ती घेऊन येतात अक्षरशः मी ना काल रिहर्सलला होते तेव्हा तेव्हा शीतल ते गाणं करत गात होती आणि मी साईडला छान नृत्य करत होते एवढं सुंदर ताल धारणारं गाणं सादर करायला येत आहे आमच्या ब्रह्मांड संगीत कट्ट्याची गायिका शीतल झुंझरू मंजरू Thank you.
क्या बात है, खूप मला असं वाटतं नक्कीच की सगळ्यांचेच पावसामुळे मन ओलचिंब झालेलंच असणार. 1942 चित्रपट लव्ह स्टोरी, पिक्चरचं नावच सांगते 1982 लव्ह स्टोरी. अर्थातच मनीषा कोइराला आणि अनिल कपूर यांच्यावर चित्रित झालेला हा चित्रपट. आणि मला कल्पना आहे की शेवटचा चित्रपट आरडींचा, तर त्यातलं गाणं रिम छिम रुम छुम 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 द्वंद्वगीत गायला येत आहेत सचिनजी आणि शीतलजी. सुंदरसं गाणं आपल्यासमोर पेश करीत आहेत हे आमचे ब्रह्मांड संगीत कट्ट्याचे दोन गायक. Thank you.
कहा आओ यही रह जाए। मला कल्पना आहे की आपल्या याच्यामध्ये नाही आहे लिस्टमध्ये, पण अचानक मला काय करणार आम्ही, मी जरी निवेदिका असल्या तरी प्रेक्षक या दृष्टीने सुद्धा मला काही आहे, तर मी तुम्हाला तुला प्लीज फरमाईश करायची 2 मिनिटात तू ते सेट कर, मी थोडस बोलते तोपर्यंत। तर पण ह्या प्रॉब्लेम असा आहे की या चित्रपटातून मला काहीच माहिती आहे, मी थोडा थोडा काहीच केला नव्हता, फक्त एवढंच आठवत की अमिताभ बच्चन आणि मौसमी चटर्जी बरोबर ना, आणि मंजीत टीचर। पण ह्याचं काय, मी काय करते, आमचे ब्रह्मांड संगीत कट्ट्याचे अध्यक्ष आहेत ना अरुण रवी सर, त्यांना मी रिक्वेस्ट करते की थोडंसं इथे येऊन या गाण्याबद्दलची काही माहिती असेल, कारण आमच्या ब्रह्मांड संगीत कट्ट्याचे सर्व सर्व म्हणजे हे काही लागलं ना कुठलाही चित्रपटाचं नाव गाव हिरो हिरोईन त्याचा इतिहास भूगोल नागरिकशास्त्र जे काही विचारायचं ते फक्त आमच्या अध्यक्ष तेव्हा मी सरांना रिक्वेस्ट करते की मला कल्पना आहे सगळेच जण त्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत, आमचे ब्रह्मांड संगीत कट्ट्याचे अध्यक्ष कोण आहेत दाखवा तरी, तर मी रिक्वेस्ट करते अरुणजींना की आपण यायचं आणि ह्या गाण्याबद्दल खरंच मला काही माहिती नाही, तर सांगायचं तोपर्यंत सचिन तिथे थोडं तयार करतो सेट। नमस्कार नमस्कार रसिको, आम्ही जरी इथे कार्यक्रम करत असलो तरी बाहेर अशी खूप कामं असतात, आणि त्या कामामध्ये आमचे सगळे सहकारी ते मग्न होतो आम्ही, तरी पण मधुगंधाने आमच्या रिक्वेस्ट केली आहे मला की या गाण्याचं बद्दल काय माहिती असेल तर तुम्ही सांगा। तर खरं म्हणजे या करोनाने आमच्या आपल्यासारख्या कलाकारांना गेली 6 महिने घरात डांबून ठेवलंय, पण आपल्याला कलाकारांना वाचवलंय ते फक्त या इंटरनेटने, इंटरनेटच्या माध्यमातून फेसबुक लाईव्हवर कार्यक्रम करायचे असं आमच्या मनात विचार होऊ लागले। त्यावेळी आमच्या सर्व कलाकारांनी मला रिक्वेस्ट केली की काका तुम्ही फेसबुक लाईव्हवर कार्यक्रम करा, आम्ही तुम्ही सगळी मदत करतो तुम्हाला। तर मग आम्ही तसा प्रयत्न करा आणि आज तो दिवस बोलवला, तुम्ही सगळेजण गाणं ऐकतात आणि ही गाणी सगळी आम्ही पावसाची जास्त गाणी घेतली आणि ऑगस्ट क्रांती दिन आहे म्हणून आम्ही सुरुवातीला देशभक्ती मध्ये घेतलं, तर सगळी गाणी तुम्हाला बाहेर पाऊस सोडा घरामध्ये तुम्ही भिजून सुरांच्या पावसामध्ये भिजले असणार नक्की, अशी सुंदर सुंदर गाणी तुम्हाला आवडली की नाही ते तुम्हाला लाईक दरच कळवा। आता जे गाणं सादर होणार आहे ते आम्ही ह्या कार्यक्रमात घेतलेलं नव्हतं, ते अचानक आमच्या मधुगंधाने सचिनला सांगितलं की रिमझिम गेले सामान हे गाणं घ्यायलाच पाहिजे आणि तो आता ते घेतोय। त्या गाण्याची हिस्ट्री काय सांगायची, हे हा मंदिर पिक्चर जेव्हा आला ना तेव्हा अमिताभ बच्चन कोणीच नव्हता, खरं म्हणजे अमिताभ बच्चनचं नाव एवढं नव्हतंच, पण नंतर जंजीर शोले अमोला गोरंथनी असे चांगले चांगले पिक्चर येऊन गेले अमिताभ बच्चन, अमिताभ बच्चन एवढा फेमस झाला की मंदिरमध्ये अमिताभ बच्चन मौसमीचा हिरो आहे हे सांगायला मौसमीला खूप अभिमान वाटायला लागला,
कारण का हे गाणं तुम्ही युट्यूबवर बघितलं असेल तर एका घरामध्ये हार्मोनियमवर अमिताभ बच्चन बोलतो आणि घरगुती कार्यक्रमामध्ये हे गाणं सादर होत आहे. मग अमिताभ मौसमी चटर्जीने चित्रपटाचे दिग्दर्शक वासवी चतुर्वेदी यांना सांगितलं की वासवीजी हे गाणं अमिताभ बच्चन एवढा फेमस झालं आहे तर त्यांनी मला उचलून घेतलं पाहिजे, त्यांनी माझा हात हातात घेतला पाहिजे, असं एक काहीतरी सिच्युएशन तयार करा आणि हे गाणं रिशूट करा. पण तेव्हा किशोर कुमार अवेलेबल नव्हते म्हणून हे गाणं लता मंगेशकरकडून गाऊन घेतलं आरडी बर्मनने आणि हे गाणं चौपाटीवर वर पावसामध्ये अमिताभ आणि मौसमी गात आहेत असं दाखवलं. फक्त मौसमी चटर्जीच्या हट्टासाठी वासु चटर्जीने हे गाणं पुन्हा रिशूट केलं आणि अमिताभ बच्चन बरोबर हे गाणं पुन्हा मौसमी चटर्जी वर पावसामध्ये दिसताना गायलेलं आहे आणि ती आपली इच्छा पूर्ण केली अशी या गाणी स्टोरी आहे. तर तुम्ही रसिक हो, तुम्ही आमच्या सगळ्या पावसाळ्या गाण्याने मला जी मूळ झाला असेल तर आता आणखी विकण्यासाठी हे गाणं घेऊन येते सचिन जोरदार टाळ्या होते त्यांच्या त्यांना त्यांनी कॉमेंट पाठवा. सचिन नमस्कार. माझी म्हणून प्रकृती वरती नसल्यामुळे मी गाणं घेत नाहीये. रिमझिमगिर सावन सुलग सुलग जाए मन, दिगे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन. रिमझिमगिर सावन सुलग सुलग जाए मन, दिगे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन. रिमझिम गिर सावन जब घुंघरुओं सी बजती है बूंदे हमारे पल के नूंदे, जब घुंघरुओं सी बजती है बूंदे हमारे पल के नूंदे. कैसे देखे सब भी नयन सुलग सुलग जाए पल, दिखे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन. रिमझिमगिर सावन कहते किसी से दिल बंध रहा है किसी अजनबी से. महफिल में कैसे कहते किसी से दिल बंध रहा है किसी अजनबी से. हाय करे अब क्या जतन सुलग सुलग जाए मन, दिखे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन. रिमझिमगिर सावन सुलग सुलग जाए मन, दिखे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन. रिमझिमगिर सावन
क्या बात है, क्या बात, धन्यवाद सचिन, खूप खूप धन्यवाद. माझी मी फरमाईश तू पूर्ण केलीस. आणि असंच असतं रसिक, प्रेक्षकांचं प्रेम कलाकारावर असतं आणि कलाकारही त्या प्रेक्षकांना भरभरून दाद देतो जर त्यांनी फरमाईश केली किंवा आवाज स्वर म्हटलं की ते गाणं पुन्हा गातो. तसंच काही साहित्य आत्ता झालंय, तुमचे लाईक्स खूप येत आहेत, 175 लाईक माझ्याकडेपर्यंत आलेले. आमचे ब्रह्मांड कट्ट्याचे राजेजी यांनी खास फोन करून मला सांगितले, मधुवंदा 175 लाईक्स आले, तर खूप खूप धन्यवाद. तुमचा प्रतिसाद असाच आम्हाला हवाय. कुठलंही गाणं आवडलं नक्की लाईक करा. चित्रपट आहे धरम करम, अर्थात आर्केचा. पण गंमत अशी आहे की आरकेचा चित्रपट असून याचं दिग्दर्शन केलेलं आहे रणधीर कपूर यांनी. रेखा आणि रणधीर कपूर यांच्यावर हा हे हिरो हिरोईन या चित्रपटात होते. आणि त्यातलं गाणं एक दिन बीत जाएगा माटी के फूल आपल्या समोर सादर करण्यासाठी देत आहेत आमच्या ब्रह्मांड संगीत कट्ट्याचे गायक हेमंत. धन्यवाद. धन्यवाद मधुगंधाजी, खूप सुंदर निवेदन करताय तुम्ही. खरंच या सचिन आणि शीतलच्या गाण्या बरोबरच तुमचं सुंदर निवेदनही होत आहे. एक दिन बिक जाएगा माटी के मोल, जग में जाएंगे प्यारे तेरे फूल. एक दिन बिक जाएगा माटी के मोल, जग में जाएंगे प्यारे तेरे फूल. तुझे के हाथों को देकर अपने की थोड़ी निशानी छोड़ फिर दुनिया से जोर. एक दिन बिक जाएगा माटी के मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे मोल. ला 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 ला. अनुभवी पथ में कांटे लाख बिछाए, होनी तो फिर भी बिछड़ा यार मिलाए. अनहोनी पथ में कांटे लाख बिछाए, होनी तो फिर भी बिछड़ा यार मिलाए. ये दिलवा ये दूरी तो बल्कि मजबूरी, फिर कोई दिल वाला चाहे तो घबराए. तरम पम धारा जो बहती है मिलके रहती है, बहती धारा बन जा फिर दुनिया से दूर. एक दिन बिक जाएगा माटी के मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे फूल. La 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 la. Oh, my God.
परीक्षण केलं होतं शॉर्ट फिल्म लेखक दिग्दर्शक अनिश सावंत दत्ता घोसाळकर यांना कदाचित या नाटकाचे निर्माते तुषारजी गुप्ते हिंदी चित्रपट सृष्टीतील आर्ट डायरेक्टर आणि डायरेक्टर आणि हास्य जत्राच्या विशाखा सुवेदा ज्यांनी उत्तम रीतीने परीक्षण याचं केलं होतं आणि त्याचे 10 स्पर्धक आम्ही निवडले होते. तर मी ते जाहीर करण्यासाठी इथे उभी आहे. मला कल्पना आहे आमच्या ह्या स्पर्धकांची नजर इथे आहे कारण त्यांची नावं मी इथे जाहीर करते. तर सांगते आहे ती 10 नावं. पहिलं नाव आहे प्रसाद गोसावी, दुसरं प्रीती पंगेरकर, तिसरं राजेंद्र सावंत, चौथं पूनम कयाळ, पाचवं आदित्य प्रभुळकर, सहावं मीनल हर्णे, सातवं बापू भोगटे, आठवं निशा शेलार, नववं गार्गी माने राऊत आणि दहावं प्रांजली गोसावी. या सगळ्यांचं खूप खूप हार्दिक अभिनंदन. आणि याचा अंतिम निकाल म्हणजे ह्याच्यातले 3 स्पर्धक ज्यांना बक्षीस मिळणार आहे त्यांची नावं 15 ऑगस्टला विशाखा सुभेदार आणि तुषारजी गुप्ते हे जाहीर करतील आणि त्याची वाट अर्थात तुमच्याप्रमाणे मी आहे कारण मला त्यातलं काही माहीत नाही ती ते 3 नावं कोण आहे. पण ही जी 10 नावं आमच्या ब्रह्मांड कट्टा आणि मधुगंधा प्रस्तुत एकपात्री अभिनय स्पर्धा झाली होती त्याची आहे. आणि याच्या नंतर आपल्यासमोर गाणं सादर करायला येत आहेत सचिन आणि शीत अर्थातच साथी या तुने क्या कहा. घेऊन येते सचिन आणि शीत. La 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 la
किया तूने क्या किया तेरी तूने क्या किया इतना करुणा मुझे प्यारा तूने क्या किया तेरी यार ये तूने क्या किया इतनी मोहब्बत करना सकूंगा सच मानो जिंदा रहना सकूंगा अब जीना मरना मेरा तेरी बात है तो फिर संभाल तूने क्या किया तेरी यार तूने क्या किया कैसे हुए हम एक जान एक दिल तू है केवल कहना है मुश्किल तू रंग मिलने के बाद Thank you. काही वेळाने असं असतं की एखादा माणूस आपल्या मनामध्ये घर करून जातो
एखादी गोष्ट आपल्या मनामध्ये खर करून जाते आणि तसंच काहीच आमच्या ब्रह्मांड संगीत कट्ट्याचं होऊन गेलंय. कारण घर हा चित्रपट, त्या चित्रपटातलं गाणं हे दुसरं गाणं, अर्थातच 1978 सालचा घर चित्रपट, त्या गाण्यात त्या चित्रपटातलं गाणं तेरे बिना जिया जायना शीतल घेऊन येत आहे. केदार रागावर आधारित असलेलं गाणं आपल्यासमोर सादर करण्यासाठी पुन्हा एकदा शीतलला मी आमंत्रित करते. Thank you.
धन्यवाद. संगीताची ना एक वेगळी चर्चा असते. या पृथ्वी तलावर कोणाला गाणं आवडत नाही असा माणूस भेटू शकत नाही. आणि एखादा असं म्हणतात ना, एखादा गोष्टीचा रियाज करणं गरजेचं असतं, तो म्हणजेच संगीताचा आवाज, संगीताची साधना. आणि त्याची याची साधना केल्यावरच खूप काही विभूती घेऊन जाते. आणि म्हणूनच एक सुंदरसं गाणं आपल्यासमोर सादर करण्यासाठी येत आहे सचिनजी, ज्यांनी अर्थातच रियाज केलेला आहे. बोल आहेत ओ माझी रे, खुशबू चित्रपटातलं हे गाणं जितेंद्र आणि हेमा मालिनी. हे एक वेगळ्या धरतीचा असा हा चित्रपट होता आणि त्याच्यातलं हे गाणं आपल्यासमोर सादर करत आहे, ज्याचे आर डी संगीतकार आणि गुलजार गीतकार होते. सुंदरचं गाणं पेश करण्यासाठी येत आहेत सचिनजी. Lying in. असं होतं कधी कधी, त्याशिवाय काय कलाकारांना सगळंच कसं आवडतं, थोडासा मध्ये काहीतरी प्रॉब्लेम यायलाच पाहिजे. त्याच्यामधून तर तुम्हाला परीक्षा मिळते की तुम्ही चांगलं गाऊ शकू शकेल. आता ही सचिनची नक्कीच परीक्षा आहे की मध्येच गॅप पडली आहे, काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आला आहे आणि ते गाणं आता परत घ्यायचं आहे. आणि सचिन यांची जी जबरदस्त परीक्षा आहे की ते पुन्हा मागे जाऊन पुन्हा पडल्यापासून ती भावना, म्हणूनच मगाशी नक्कीच असं गाण्याचा रियाज असणं गरजेचं आहे. आणि हीच परीक्षा आता सचिनची आहे. गाणं सेट झालं सचिन, गुड. येत आहे सचिनची ओ माझी. Oh,
क्या बात है खरच म्हणलं ना ही परीक्षा असते प्रत्येक गायकाची त्या परीक्षेमध्ये पास झालाय की नापास झालाय हे तुम्हीच ठरवायचं आहे तुमचे लाईक मला आम्हाला ते आमच्यापर्यंत पोहोचवतील चित्रपट होता अजनबी राजेश खन्ना आणि जिरो तमा यांचा हा चित्रपट आणि यातलं हे जे गाणं आहे ना ते त्या काळातलं मला वाटतं अतिशय प्रसिद्ध झालेलं गाणं कारण एका मालवाहू ट्रेनच्या वरच्या ठिकाणी झिनत आणि आपले राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेलं ते गाणं आहे गाण्याचे बोल आहे हम दोनों दो प्रेमी दुनिया छोड़ चली तर हे द्वंद्व गीत गायला येत आहे आमचे सचिन आणि शीतल Oh, my God.
छान सा गारवा आम्हाला इथे दिसतोय तुमचे लाईव्ह स्क्रूप येत आहेत आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण 9 ऑगस्ट म्हणजे क्रांती दिन आणि म्हणूनच ऐ मेरे वतन के लोगो या गाण्याने केली होती आणि आता या कार्यक्रमाचा शेवट सुद्धा देशभक्तीपर गाण्यानेच करणार आहोत. अर्थातच हकीकत चित्रपट आहे आणि त्या गाण्याचे बोल अर्थातच ते तुम्ही ऐकालच. आणि त्याबद्दल गाणं सुरू होण्याच्या अगोदर मी एकदा पुन्हा एकदा सांगते की आमचा ब्रह्मांड कट्टा ज्यांनी तयार केलेला आहे ब्रह्मांड संगीत कट्टा, त्या ब्रह्मांड संगीत कट्ट्याचे अनेक कार्यक्रम आत्ताचे फेसबुक लाईव्हवरचे कार्यक्रम तुम्ही पाहताय ते मला दिसतंय. आणि म्हणूनच पुढच्या महिन्याचा म्हणजे याच महिन्याचा म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा पुढच्या रविवारचा कार्यक्रम आम्ही घेऊन आहे सुवर्णदत्ताचा सुंदर संगीतमय पुन्हा एकदा कार्यक्रम ज्याचं नाव आहे मोगरा फुलेल. खूप सुंदरसा गाण्याचा कार्यक्रम होणार आहे आणि तो तुम्ही नक्की पाहालच याची मला खात्री आहे. आपल्या कार्यक्रमाचा शेवट होण्याच्या अगोदर मी आमचे ब्रह्मांड संगीत कट्ट्याचे अध्यक्ष यांना विनंती करते की आपण 2 शब्द बोलावे. नमस्कार रसिको, आता आमच्या कार्यक्रमाचं शेवटचं गाणं पण देशभक्तीपर गाण्याने होणार आहे. हकीकत म्हटलं कल्चले हम फिदा. बघा सगळी गाणी किशोर कुमारची झाली, फक्त एकच गाणं आहे रफीचा आम्ही घेतो आहोत. रफी साहेबांच्या श्रुतींना अभिवादन करून आम्ही गाणं घेत आहोत. पण आता मी उभा आहे फक्त काय आभार मानण्यासाठी. तुम्हाला खरं सांगू का आभाराचे भार कशाला, कशाला फुलांचे हार. अरे आपण झालं एक आवाज कशाला हवेत आभार. पण असं नुसतं आपण आभार मानायलाच लागतात. म्हणजे कित्येकांचे आमच्या या कार्यक्रमासाठी हात लागले असतील, नकळत त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे. खूप काही केलं आमची कमिटी, आमचे सचिव शेखर शिंदे, उपसचिव मीराबाई वेली, खजिनदार आमच्या निलमताई भोगटे, आमचे सल्लागार बापू भोगटे, आमचे प्रसिद्धी प्रमुख आनंद खर्डीकर. इथे आम्ही एका घरामध्ये कार्यक्रम करतो आहोत पण आमच्या वाटणे किती हात लागले आहेत याची तुम्हाला कल्पना नसेल. सगळे लोक काय जसं आवाज कमी कर जास्त कर असे पुन्हा हे करून सगळे लोक आम्हाला मदत करतायत. अशा सगळ्यांचे सचिनच्या घरी आम्ही हा कार्यक्रम करत आहोत. सचिनची सगळी फॅमिली, आमच्या आम्हाला चहा पाण्याची व्यवस्था, उपाध्यक्ष शीतल आमची ती गाते तुम्ही बघता राहत. आणि तुम्हाला मला जर वाटलं की तुम्ही पावसात चिंब भिजून गेल्या तर सुंदर गाणी त्याप्रमाणे गायलेली आहेत. खूप लाईक केले तुम्ही आम्हाला, खूप दिसतं पण नाही. तर सगळ्यांचे मी आभार मानतो आणि रसिक भाऊ तुमच्याशिवाय तुमचे सारखे लाईक येत आहेत ते बघतोय आम्ही. तुमचे पण सत्रशा धन्यवाद. आणि आम्ही असाच हा कार्यक्रम आणखी लवकरच ब्रह्मांड संगीत कट्टा पुढच्या 10-12 दिवसात घेऊन येणार आहोत लाईव्ह कार्यक्रम. पण दुसऱ्या ठिकाणी असेल पण आम्ही नक्की करणार. कारण की आमचे कोरोनाने आमचे हात पाय बांधून ठेवले पण आम्ही कसं बसणार नाही. किती जरी प्रसंग आले, अडचणी आल्या तरी पण आम्ही ब्रह्मांड संगीत कट्ट्याची ही कामगिरी फटोफडे नेणार. कारण की माझे सगळे गायक आहेत सचिन शीतल या दोघांनी, अतिशय हेमंतजी हेमंत नायकर या सगळ्यांनी अतिशय सुंदर गाऊन आपलं मनोरंजन केलेलं आहे आणि आमचा पण ऊर भरून आलेला आहे. आणि मला बोलताना त्रास होतोय की मला त्यांचं अभिनंदन किती करावं असं वाटतंय. काय सांगू तुम्हाला, म्हणजे आज मी मला जेवायला पण नको एवढं मला. आणि दुसरं म्हणजे या कार्यक्रमाचं जे निवेदन अतिशय सुंदर, तुम्हाला एका जागेवर फिरवून आणलं सामर्थ्य जी या शब्दामध्ये
ಈ ಮಧುಗಂಧ ಈ ಮಧುಗಂಧದಲ್ಲಿ ತುಂಬಾ ನಿವೇದನಗಳಲ್ಲಿದ್ದೆ ಪ್ರತಿ ಸರಿ ನಿವೇದಿಕ ನಾಯಿಯೇ ನಿವೇದಿಕಾದಿ ಆಮಿಸಿ ಝಾಲೇಲಿ ಆಹೆ ಪ್ರಮಾಣ ಕಟ್ಟಿ ನಿವೇದಿಕ ಆಹೆ ಪಣ ತಿ ಖರಿ ಜಾದುಗಾರ ಆಯ್ತು ಮತ್ತೆ ತಿಥೆ ಪಟ್ಟಿ ಭಾರತದಲ್ಲಿ ಸುಪ್ರಸಿದ್ಧ ಜಾದುಗಾರ ಇಂದ್ರಜಿತ್ ಎಂಜಿ ಮುಳುಗಿ ಈ ತುಂಬಾ ಸಾಂಗತ ಮೀ ತಿಥಿ ಹರಿ ಖರಿ ಒಳ ಇಂದ್ರಜಿತ್ ಜಾದುಗಾರಿ ಮುಳುಗಿ ಮುಂತ तर आता आमच्या कार्यक्रमाचा शेवटचं गाणं घेत आहोत कल चले हम तिदा ज्ञान तन साथे हा हकीकत चित्रपट धर्मेंद्र प्रिया राजभर वरदान सहानी आणि हा पहिला चित्रपट असून चेतन आनंद यांनी दिग्दर्शित केलेला आणि मदन मोहनने संगीत दिलेला याच्यावर म्युझिक आणि सगळं सगळं अप्रतिम होतं आणि हा हे गाणं एवढं फेमस झालं आहे विचारू नका जय हिंद जय महाराज धन्यवाद अरुण सर आणि खरंच सर्वांचे आभार आणि त्या आभारामध्ये सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे ते म्हणजे आमच्या ब्रह्मांड कट्ट्याचे राजेजी जाधव त्यांचे आभार मानणं अतिशय गरजेचं आहे आणि म्हणूनच त्यांना खरंच खूप खूप धन्यवाद आणि आमचा पुढच्या रविवारचा कार्यक्रम मोगरा फुलला स्टेजवरचा कार्यक्रम आपल्यासमोर सादर करण्यासाठी सुवर्ण दत्ता येत आहे. तुम्ही नक्की पहा, लाईक करा आणि तुमचा प्रतिसाद आम्हाला भरभरून येत आहे. तुमच्या काही सूचना असतील त्या जरूर कळवा. आणि आमचं आता शेवटचं गाणं सचिन घेऊन येत आहे हकीकत चित्रपटातलं. नमस्कार मित्रांनो, मी सचिन काकडे. तर मी इथे ब्रह्मांड कट्टा अंतर्गत ब्रह्मांड संगीत कट्टा प्रस्तुत गारवा या कार्यक्रमाचा शेवट करत आहे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल. धन्यवाद. कर चले हम विदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हमारे वतन साथियों. चले हम विदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हमारे वतन साथियों. चले हम विदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हमारे वतन साथियों. सांस थमती गई, नब्ज चमती गई, फिर भी बढ़ते कदम को न रुकने दिया. कट गए सर हमारे तो कुछ कम नहीं, सर हिमालय हमने न झुकने दिया. मरते मरते रहा बात बन साथी को, अब तुम्हारे हमारे वतन साथियों. हर चले हम विदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हमारे वतन साथियों. हर चले हम विदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हमारे वतन साथियों. जिंदा रहने के मौसम बहुत है मगर
जान देने की नींद रोज आती नहीं, हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे वो जवानी जो तुमने चाहती नहीं, आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, पर चले हम पिता जानो कन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, पर चले हम पिता जानो कन साथियों, अब तुम्हारे हमारे वतन साथियों। जमीन पर लगी इस तरह ने पाए रावण कोई, तोड़ दो हाथ कर हाथ उठने लगे, सुने पाए न सीता कथा मन कोई, राम भी तुम्हें लक्ष्मण साथी हो, अब तुम्हारे हमारे वतन साथियों, पर चले हम पिता जानो कन साथियों, अब तुम्हारे हमारे वतन साथियों, पर चले हम पिता जानो कन साथियों, अब तुम्हारे हमारे वतन साथियों, अब तुम्हारे हमारे वतन साथियों, अब तुम्हारे हमारे वतन साथियों। खूब खूब धन्यवाद आपल्या समोर सादर केला होता गारवा, आपल्या आपले लाईक आपल्या सूचना नक्की कळवा, खूप खूप धन्यवाद। बाय, थँक यू। Thank you.